महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। नेरे गावातील ही घटना नेमकं काय सांगून जाईल याचा प्रत्यय आता तुमच्याकडनं ऐकायचा। याला प्रेम म्हणावं की वेळ, या बातमीतून आपल्याला समजेल। नेरे गावात पतीच्या निधनानंतर अगदी काही वेळातच पत्नीनंही प्राण सोडले। भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील नेरे तालुका भोर येथील काँग्रेसचे कट्टर बुजुर्ग कार्यकर्ते बाळासाहेब गणपती आवारी यांचं वयाच्या 90व्या वर्षी वृद्धापकाळानं बुधवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता निधन झालं। त्यांच्या अंत्ययात्रेची वेळ झाली असता काही वेळातच त्यांची पत्नी वेणूबाई बाळासाहेब आवारी यांनी वयाच्या 85व्या वर्षी आपले प्राण सोडले। पती पत्नीच्या या एकाच वेळी निधनाच्या घटनेनं नेरे परिसरात हळहळ व्यक्त होती आहे। बाळासाहेब आवारी यांची तालुक्यासह वीसगाव खोरे परिसरात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच माजी मंत्री आनंदराव धोपटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे। तर ते नेरेगावचे प्रगतशील शेतकरी तसेच विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, गावचे खजिनदार म्हणून त्यांनी सक्षम कामही पाहिले। आवारी दाम्पत्याची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली। यावेळी शेकडो जनसमुदाय यांच्यासह वातावरण शोकाकुल होतं। पती पत्नीचं असं एकाच वेळी निघून जाणं याला प्रेमाची एक व्याख्या अथवा उदाहरणही समजलं जात आहे। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।